अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर बसस्थानकासमोरील कृषी पंडित कॉम्प्लेक्समधील मूळचंद झुंबरलाल चोडिया यांच्या स्वामी समर्थ प्रोव्हिजन दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 4 ते 5 हजार रोकडसह 12 ते 13 हजार रुपयांचे किराणा सामान लंपास केले। सकाळी दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आले असता कुलूप तुटलेले पाहिल्यावर सदर चोरीचा प्रकार समोर आलाय। लागलीच या संदर्भात पहूर पोलिसांना कळवण्यात आले। पोलिसांसमोर दुकानातील मालाची तपासणी केली असता दुकानातील गावराणी तुपाचे डब्बे, तेलाचे पाऊच, काजू, बदाम, व्हील साबण, लक्स साबण, डव साबण तसेच किरकोळ वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले। सदरील घटनेची अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI बनसोडे ज्ञानेश्वर ढाकरे व पहूर पोलीस करीत आहेत। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।